राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जन्मशताब्दी निमित्त जय जगत 2020 न्याय व शांती की ओर अग्रेसर ही जागतिक शांती पदयात्रा राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या समाधीस्थळ राजघाट दिल्ली येथून दिनांक 20 ऑक्टोबर 2019 निघाली असून ती 2 ऑक्टोबर 2020 जिनेवा स्वित्झर्लंडला पोहोचणार असून तेथे पदयात्रेचे समापन होणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती प्रित्यर्थ जय जगत 2020 न्याय व शांती की ओर अग्रसर ही जागतिक शांती पदयात्रा गेल्या 2 ऑक्टोबर 2019 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची समाधी राजघाट दिल्ली येथून ही पदयात्रा निघालेली आहे. आणि ही जी ॲक्च्युअल पदयात्रा आहे ही कोणत्याही प्रकारचं ट्रॅव्हलची फॅसिलिटीज न घेता ती खरोखर पायी चालत येत आहे. आणि ही पदयात्रा 2 ऑक्टोबर 2019 निघालेली असून ती भ्रमण करीत ग्वालियरवरून म्हणजे यूपीवरून मध्य प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशात छिंदवाडा येथे गेल्या 6 जानेवारी 2020 फार मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री माननीय कमलनाथजी साहेब यांनी फार मोठ्या प्रमाणात तिथे प्रोग्राम घेतला. आणि एक प्रकारे जसा दिवाळीचा उत्सव असतो तशा प्रकारचा छिंदवाडा हा प्रॉपर छिंदवाडा शहर त्यांनी 6 जानेवारीला तशा प्रकारचं त्यांनी सजविलेलं होतं. आणि त्या प्रोग्राममध्ये 40,000 स्टुडंट्स विद्यार्थी एकत्र आले होते. हा एक प्रकारचा एक त्यांनी एक विक्रम तिथे छिंदवाड्यामध्ये तयार केलेला आहे. हां, आणि आपल्या सावनेरलाही मध्य प्रदेश राज्यातनं ती भ्रमण करीत येत्या 12 जानेवारीला म्हणजे उद्याला एक साधारणतः 12 ते 12:30 केळवत म्हणजे जे आपलं महाराष्ट्र राज्याची जे बॉर्डर आहे सीमा आहे त्या ठिकाणी एक 12-12:30 पोहोचत आहे. तर तिथे एक छोट्या खाणी प्रोग्राम एक साधारणतः 700-800 एक तिथे जनता राहतील. तर अशा त्या छोट्या खाणी तिथे प्रोग्राम तिथे त्यांचा स्वागताचा प्रोग्राम केळवतला घेतलेला आहे. गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून तिथे एक शांती संदेश ते तिथे देणार आहेत. आणि त्यानंतर त्याचा त्यांचा तिथे लंच केल्यानंतर सावनेर येथे सावनेर शहरामध्ये ते पायी पायी चालत एक साधारणतः 3:30-4 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. आणि सावनेर शहरामध्ये आगमन झाल्यानंतर शिवमंदिर म्हणजे शिवाजी पुतळा सावनेर इथे त्यांचं आगमन झाल्यानंतर माननीय नामदार सुनीलबाबू केदार पशुविकास दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रामुख्याने उपस्थितीमध्ये एक साधारणतः 3 ते 4 हजार लोकांच्या उपस्थितीत आणि येणाऱ्या या ज्या मार्च पास्ट सोबत सावनेर शहरामध्ये संपूर्ण सावनेर शहरामध्ये आपण पदयात्रा घेणार आहे. एक साधारणतः या यात्रेमध्ये सहभागी कोण कोण लोक आहे आणि किती लोक पायी चालत येऊन तर या प्रोग्रामचं जे आयोजन आम्ही केलेलं आहे तर सावनेर तालुका आणि कळमेश्वर तालुक्याच्या वतीनं जे तालुका काँग्रेस कमिटी आहे शहर काँग्रेस कमिटी आहे दोन्ही तालुक्याचे त्यानंतर युवक काँग्रेस कमिटी आहे NSU आहे आणि सावनेर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष पूर्ण कमिटी आणि सुनील केदार मित्र परिवार यांच्या वतीने ती जे पदयात्रा येऊन राहिलेली आहे त्यांच्यासोबत किती लोक आहे जे दिल्लीवरून जनेवापर्यंत पायी चालत ते 50 लोकांचा त्यांचा गट आहे समूह आहे त्याच्यामध्ये फॉरेनरसुद्धा आहेत. त्यांना लीड कोण करून राहिले त्यांना लीड करत आहे श्री राजगोपाल गांधी प्रचारक आहेत ते आणि पी व्ही राजगोपाल हे नवी दिल्लीला असतात आणि जील कायर हॅरिस हे जिनेवा स्वित्झर्लंड येथे असतात. तर ही पदयात्रा 2 ऑक्टोबर 2020 ही जिनेवाला पोहोचणार आहे आणि जिनेवाला त्यांचं मग समापनाचा प्रोग्राम ते तिथे आहे. तर जिनेवा हे संयुक्त राष्ट्रसंघाचं स्वित्झर्लंड येथे हे कार्यालय आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि त्यांचं जे नेतृत्व करत आहे ते जील कायल हॅरिस आणि भारतात नेतृत्व करत आहे राजगोपाल PV हे गांधी प्रचारक आहेत. आणि गांधीजींचा संदेश की अहिंसा आणि शांततेच्या विचाराने आपण ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य दिलं त्याचीच आजही आपल्या देशाला आणि आपल्या जनतेला शांततेच्या विचाराची
आवश्यकता आजही आहे अशा प्रकारचा ते संदेश घेऊन ते जिनेवाला जाणार आहे.